गावगुंडांवर कारवाई करा, भारतीय बौद्ध महासभेकडून निवेदन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे तालुक्यातील मोरदर तांडा येथे भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या प्रकरणाबाबत आज भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेकडून पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर या घटनेचा निषेध करत निवेदन देण्यात आले. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा अध्यक्ष पी टी आहिरे, सुरेश लोंढे, डी एन पिसोळकर, पुंजुआबा आहिरे, अनिल वाघ यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. त्या संदर्भात आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही मोरदर तांडा या गावी जाऊन तिथल्या स्थिती सर्व गाव लोकांना आणि आमच्या समाजाच्या लोकांना विस्तृतपणे विचार करून सगळं चर्चा करून त्यांच्याशी आणि अशा पद्धतीने आपल्याला एक निवेदन सादर करायचं. या संदर्भात असे आहे की सध्या तिथे फार भयभीत परिस्थिती आहे. गावाच्या लोकांनी अत्यंत अभावपूर्वक सर्व लोकांना असं हे केलेलं आहे आणि परिस्थिती अशी आहे की साहेब, तो मुद्दा खरा असा आहे की तो मुलीवरून होता. स्टार्टला 3 महिन्यापूर्वी तिथे त्या एका दलित मुलीचं मराठा मुलाने हे केलेलं होतं. मागच्या वर्षी हा काहीतरी असं असं काहीतरी आहे. मागच्या वर्षी असा प्रकार झाला. ते आपसत मित्र त्यांच्यावर घेराव टाकला होता. त्यानंतर ते मुलीचं प्रकरण 1 महिन्यानंतर ते पण रिपोर्ट नाही म्हणून आमच्याकडे माहिती त्यांनी दिलेली आहे. जी माहिती आम्हाला मिळाली ती माहिती आम्ही तिथे नोंद केली. आपल्या धुळे तालुक्यातील मोरदोड तांडा या गावी गेल्या 2-4 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा गावामध्ये बसवलेला आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे. गेल्या 4-5 दिवसापासून फार तणावाचं वातावरण त्या गावामध्ये दलितांसाठी आहे आणि या ठिकाणी आम्ही आज त्या संदर्भात SP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहेत. SP साहेबांना निवेदन देणारच आहोत, परंतु ज्या दलितांवर बौद्धांवर जो अन्याय झालेला आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि तो जरी निवारण झाला नाही, त्या दलितांना जरी न्याय मिळाला नाही आणि त्यांना जरी संरक्षण मिळालं नाही, तर यापुढे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय BT आहिरे सर, पुंजो आबा, जमलेले सर्व महिला मंडळाच्या आमच्या कार्यकर्त्या यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यासाठी अमरण उपोषण, धरणे आंदोलन किंवा मोर्चा असं जरी काढण्याचं ठरवलं तरी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हे प्रशासनाने लक्ष द्यावं आणि जे गावगुंड अटक झालेले आहेत या संदर्भात त्या गावगुंडांना सोडू नये, कारण अजूनही फार मोठं भयभीतेचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि ते जरी निवारण झालं नाही त्याच्या अगोदर त्या लोकांना सोडून दिलं तर मी म्हणतो गावामध्ये मोठी जीवितहानी किंवा काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही, याची दखल प्रशासनाने घ्यावी